नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया जाट अँड होम किचनमध्ये। आज मी बनवणार आहे उपवास स्पेशल पकोडा। हा पकोडा अतिशय कमीत कमी साहित्य आणि झटपट होणारा आहे आणि खायला पण अतिशय मस्त आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीच्या साहित्याकडे वळूया। इथे मी दोन बटाटे किसून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। इथे मी अर्धा वाटी शिंगाडा आणि भगरचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ, कोथिंबीर अर्धी वाटी आणि 2 ते 3 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे। चला तर मग आपण हे सर्व मिश्रण एकत्र करूया। त्यामध्ये मी इथे कच्चा बटाटा घातलेला आहे। हे कच्च्या बटाट्याचे इन्स्टंट पकोडे आहे। चला तर आपलं साहित्य हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आपण याचे पकोडे तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। मी याचे आता छोटे छोटे पकोडे बनवून घेणार आहे। मी एका कढईत तेल तापत ठेवलेलं आहे। चला तर आपण आपले पकोडे टाकून घेऊया। बघू शकता मी आता अशा प्रकारे हे थोडस पाण्याचा हात लावून अशा प्रकारे टाकून घेणार आहे। आपल्याला इथे हे पकोड्यासारखे एकदम करायचे आहे। मंदाचीवर कमी गॅसवरच अगदी छान अशा प्रकारे मी इथे सर्व पकोडे टाकून घेतलेले आहे। बघू शकता छान पकोडे हे होत आहे। अंदाजेवर छान भरपूर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि हे छान कमी गॅसवर तळल्यामुळे छान कुरकुरीत होतात, त्यामुळे आपण याला व्यवस्थित तळून घ्यायचे। पट होणारे पकोडे किंवा भाजी तयार आहे। मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। बघू शकता किती मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आपली भाजी, किंवा आपण याला पकोडा सुद्धा म्हणू शकतो। अशा प्रकारे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि चटणी बरोबर सर्व करणार आहे। बघू शकता किती मस्त झालेले आहे आपले पकोडे किंवा उपवास भजी। तर मी इथे हिरव्या चटणी बरोबर सर्व केलेले आहे। ही चटणीमध्ये मी 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं जिरं, मीठ आणि लिंबाचा रस। ही उपवास स्पेशल हिरवी चटणी आहे, त्यामुळे मी उपवासाच्या पकोड्याबरोबर इथे घेतलेली आहे। ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तोपर्यंत अशाच एका नवीन रेसिपी बरोबर भेटूया। धन्यवाद।